नेपोलियन बोनापार्ट युरोपचा कुशल सेनापती। जगाच्या इतिहासात फ्रान्सचे नाव ज्या व्यक्तीने उज्ज्वल केले तो उत्कृष्ट सेनापती व सुदैवी सेनानायक होता। आपल्या प्रत्येक सैनिकावर एवढं जीवापाड प्रेम करणारा नेपोलियन हा एकमेव द्वितीय सेनापती व चांगला प्रशासक होता। एक गरीब कुटुंबात जन्मलेला हा मुलगा फ्रान्सचा भाग्यविधाता म्हणून ओळखला जाण्याचे विधिलिखितच होते। सारा युरोप त्याने पादाक्रांत केला। हा अत्यंत महत्वाकांक्षी पराक्रमी व धाडशी पुरुष फक्त 5 फूट 1 इंच उंचीचा। त्याची शारीरिक उंची कमी असली तरी ऐतिहासिक उंची मात्र अमाप होती। 15 ऑगस्ट 1769 रोजी कर्शिया फ्रान्स येथे त्याचा जन्म झाला। उपजतच लढाऊ वृत्तीचा हा तरुण सैन्यात दाखल झाला। तौलान येथील एका चकमकीत त्याचा पराक्रम एखाद्या सेनापती साजेसा असाच होता। 1796 फ्रेंच क्रांतीच्या विरोधात त्याने प्रतिक्रांती घडवून आणली। ऑस्ट्रियन सैन्याचा पराभव करून त्याने इटलीत मुक्काम ठोकला। ऑस्ट्रियाने फ्रान्सची तह केला, त्यामुळे फ्रान्सची जनता त्याच्यावर प्रसन्न झाली। त्याची सल्लागार मंडळात निवड झाली। 1804 साली तो फ्रान्सचा बादशाह बनला। ऑस्ट्रिया आणि रशिया या युरोपमधील दोन महाशक्तीचा त्याने पराभव केला। 1806 साली त्याने प्रशियाचा पराभव केला। ब्रिटनचे आरमारे प्रभुत्व नाहीसे करण्यासाठी त्याने पराकाष्ठीने प्रयत्न केले, पण रशियाने त्याला मदत देण्याचे नाकारले। तेव्हा त्याने रशियावर पण हल्ला केला, पण ती मोहीम फसली। फ्रान्सविरुद्ध या पराभूत राष्ट्रांनी संघटना बांधली व त्यांनी संघटितरित्या लिप्झिग येथे 1813 साली त्याचा पराभव केला। एल्बा बेटात त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले। तेथून तो निसटला, पण फ्रान्स जनतेचा आत्मविश्वास ढासळल्यामुळे त्याला पूर्वीसारखा पाठिंबा मिळाला नाही। बेल्जियममध्ये वॉटरलूच्या लढाईत त्याला पराभव पत्करावा लागला। 1815 साली त्याला सेंट हेलिना बेटावर कैदेत ठेवण्यात आले। एकांतवाशी जीवन कंठत असताना 5 मे 1821 त्याला कॅन्सर हा विकार झाला आणि त्यातच त्याचे निधन झाले। फ्रेंच राज्यक्रांतीतून नेपोलियनचा जन्म झाला। त्याने फ्रान्सचा उद्धार केला, त्याचा आर्थिक डोलारा सांभाळला, अनेक कर पद्धतीने फ्रान्सला वैभवास नेले, लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू केला, पण सक्तीची जुलूमशाही निर्माण झाली। अशा प्रकारचा होता महान थोर सेनापती नेपोलियन बोनापार्ट।